शिक्षणाचे महत्त्व विशद करताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्य, पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने, मुक्तीने सुखी व्हावे. म्हणजे शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हे संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. नको धर्मकृत्य, पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. तर परमेश्वराला कधीही त्या ठिकाणी बडी जाव तर अभिप्रेत नाही आहे. तर पैसा आपण धार्मिक कृत्यासाठी विनाकारणचा पैसा वाया घालवू नका. तर हा पैसा जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी तो खर्च करा. म्हणूनच संत गाडगेजी महाराज म्हणतात, नको धर्मकृत्य, पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. तर आपल्याला विद्यादान करायचं असेल, विद्याग्रहण करायचे असेल तर त्याच्यासाठी करा परमेश्वराला हा बडीजाव. त्या ठिकाणी कधीही तो मान्य नाही आहे किंवा अशा बडीजाव करूनच परमेश्वर प्राप्त होतो असं नाही आहे. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने, मुक्तीने सुखी व्हावे. आणि मग आपल्या प्रयत्नातून तर शक्तीने स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करावा आणि त्या ठिकाणी सुखी जीवन जगावं. सुखाने त्या ठिकाणी संपूर्ण समाजाचा, स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करावा प्रयत्नातून आणि शक्तीने, आणि सर्वांनी सुखाने जीवन जगावं, हे त्यांना त्या ठिकाणी शिक्षणातून अभिप्रेत आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा. शिक्षणातून माणूस फक्त त्या ठिकाणी शिक्षित होऊन चालणार नाही तर तो सुसंस्कृत झाला पाहिजे, माणूस जोडला जावा. आणि जेव्हा माणूस सुसंस्कृत असेल, कारण शिक्षण जर तो सुसंस्कृत नसेल तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग तो चांगला करीलच असं नाही. म्हणून शिक्षणाने माणूस त्या ठिकाणी सुसंस्कृत झाला पाहिजे असं संत गाडगे महाराजांना वाटतं. आणि माणूस परस्परांना जोडला गेला, सहृदय मनाने त्या ठिकाणी जोडला जावा आणि त्यातूनच मानवाचं का आणि संपूर्ण मानवजातीचं कल्याण व्हावं. आणि हेच संत गाडगे बाबांना यातून अभिप्रेत आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, नको धर्मकृत्य, पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने, मुक्तीने सुखी व्हावे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे, अशा मंदिरात मानवी देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नैसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात. तर ग्रामगीतेमध्ये मग जसं त्या ठिकाणी संत गाडगे महाराजांनी सांगितलं तसं संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. आणि या ग्रामगीतेमधून त्यांनी गावं तर स्वच्छ केलीच, आणि त्याचं तर गावं स्वच्छ करत असताना माणसाची मनंही त्यांनी स्वच्छ केली. आणि त्यातून त्यांनी ग्रामगीतेमधून त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व विशद केलेलं आहे. आपले गाव हे देवाचं मंदिर आहे, लक्षात, जर सुंदर स्वच्छ गाव जर असेल तर तेच त्या ठिकाणी हे साक्षात देवाचं मंदिरच आहे गाव म्हणजे. आणि अशा मंदिरामध्ये मानव देहमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. आणि असं जर ते सुंदर स्वच्छ सुंदर जे सर्वांग सुंदर जर गाव असेल तर ते त्याच्यामध्ये असलेली माणसं हीच खरीखुरी त्या ठिकाणी देवमूर्ती आहेत. म्हणून ते म्हणतात मानव देवमूर्ती सुंदर. तर अशा स्वच्छ आणि सुंदर गावामध्ये जी माणसं आहेत तर तीच त्या ठिकाणी मानव देवमूर्ती आहेत आणि ती खूप सुंदर आहे. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी समभावाने. मग त्या ठिकाणी जीवनामध्ये सर्वांची समभावाने, समभाव ठेवूनच सेवा झाली पाहिजे. तर अज्ञान जर जीवनातलं नाहीसं करायचं असेल तर आपण ज्ञान विज्ञानाची कास धरल्याशिवाय ते शक्य नाही. आणि म्हणून हे ज्ञान विज्ञानाची कास धरून अज्ञान जीवनातलं अज्ञानरूपी अंधार त्या ठिकाणी नाहीसा करावा. सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. व त्यातूनच त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वांनी ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, खरं बोलावं, सत्य बोलावं, हे त्या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत आहे मानवाकडून. संत तुकडोजी महाराजांनी त्यासाठी अशी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नीटकी, ती आणावी सर्व गाव लोकी तरची लाभ. म सर्व विश्वची व्हावे सुखी, सर्व विश्व त्या ठिकाणी सुखी व्हायचं असेल ही धर्माची दृष्टी नीटकी,
आणि मग संपूर्ण विश्व हे सुखी झालं पाहिजे आणि ती तीच त्या ठिकाणी सगळं जे धर्म आहेत या पृथ्वी तलावरचे तर त्यांना हीच त्या ठिकाणी अभिप्रेत आहे, हीच धर्माची दृष्टी आहे. तर ती आणावी सर्व गाव लोकी तरच लाप आणि मग हे त्या ठिकाणी ही जर दृष्टी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातील माणसामध्ये येत असेल तर सगळ्यांना त्याचा लाभ होईल. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. तर चिरंजीव कधीही न संपणारी, कधीही न ती लोप पावणारी सर्व संतांनी मागितलेलं जे मागणं आहे परमेश्वराकडे, तर मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी तर ती चिरंजीव अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराला केलेली आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा असे त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी. मग ही प्रार्थना म्हणजे काय? तर मानवतेची पूजा करणारी प्रार्थना आहे. तर संतांनी त्या ठिकाणी सर्व माणूसामध्ये देव पाहिलेला आहे.